नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन तर्फे निमा संकुल परिसरात आयोजित राज्यातील पहिल्याच भव्य दिव्य नाविन्यपूर्ण अशा निमा स्टार्टअप समिटचा शुभारंभ जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते तसेच GST चे अतिरिक्त आयुक्त अजित दान, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव निखिल पांचाळ आणि कौशल्य विकास विभागाच्या सहसंचालक अनिसा तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ज्या स्टार्टअप्सनी उत्पादकीय मॉडेल बनवले त्यांच्या स्टॉल्सला भेटी दिल्यानंतर आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधल्यानंतर त्यांच्यातील आत्मविश्वास बघता उद्योग क्षेत्रात नाशकात मोठ्या प्रमाणात नवनवीन टॅलेंट्स असल्याचे जाणवले. यांना निमानं व्यासपीठ उपलब्ध करून दिले ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचा उल्लेख केला. व उद्योग क्षेत्रात नाशिक जिल्ह्याचा उंच शिखरावर नेण्यासाठी उद्योजक आणि प्रशासन यांच्यात निमाच्या सहकार्याने संवादाचे वातावरण निर्माण करण्याचा आपला प्रयत्न राहील. विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या निमाचा जिल्ह्यातील तसेच राज्यातील औद्योगिक संघटनांनी आदर्श घ्यावा असे आवाहन करीत उद्योजकांच्या नवनवीन कलाविष्कारांना पाठबळ मार्गदर्शन तसेच त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे निमाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील उद्योग वाढीसाठी उपक्रम राबवून निमाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. निमा स्टार्टअप समिटच्या माध्यमातून 250 हून अधिक स्टार्टअप व 100 हून अधिक युवा व महिला उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव उद्योजकांसाठी आम्ही आदर्श निर्माण करणार असा विश्वास निमाचे अध्यक्ष धनंजय भिडे यांनी व्यक्त केला. सर, निमा आपण बघतोय की वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण सातत्यानं नवीन पॉलिसीज असतील, नवीन आलेले लॉ असतील, त्याचं उद्योजकांना कशा पद्धतीने ज्ञान देता येईल, कशा पद्धतीने त्यांना अवेअरनेस करता येईल, हे काम करत असतानाच उद्योजकांच्या व्यवसाय वाढीसाठी सुद्धा आपण निमा इंडेक्स असेल, निमा B2B असेल किंवा SME समिट असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आपण वेगवेगळे उपक्रम घेतो. गेल्याच वर्षी आपण बँक समिट हा उपक्रम सुद्धा घेतला. स्टार्टअप आपल्या माननीय पंतप्रधानांनी 2016 जेव्हा स्टार्टअप हा एक नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया समोर घेऊन आले, त्यानंतर आपण बघितलं की 2017 त्याची वाटचाल चालू असताना पाहिजे तसा त्याचं पॉप्युलेशन झालेलं नव्हतं. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचे नवीन नवीन इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स चालू झालेले आहेत. आज देशभरामध्ये ओयो असेल, ओला असेल, असे अनेक नावं आपल्याला घेता येतील का, हे छोटे छोटे स्टार्टअप चालू झालेले आहेत. आणि आज त्यांचा विस्तार जर आपण बघितला तर तो फक्त कुठल्या एखाद्या गावापुरता, जिल्ह्यापुरता, राज्यापुरता राहिलेला नाहीये, तर संपूर्ण देशात आणि देशाच्या पलीकडे ते गेलेले आहेत. आणि ह्या नवीन युगामध्ये या स्टार्टअप्सला बळ आपल्याला कसं देता येईल, ह्याच उद्देशाने चालू केलेला हा जो स्टार्टअप हब आहे आणि त्याला मिळणारा गेल्या वर्षीचा संपूर्ण प्रतिसाद जर बघितला, आपण त्याच्यामध्ये स्टँडअप सुद्धा केलेला आहे, स्टार्टअप, स्टँडअप आणि वुमन एम्पॉवरमेंट, हे जे 3 को एरियामध्ये काम करत असताना त्यांना वर्षभरात वेगवेगळे आपण फ्री कॉन्सुलेशन सेशन्स आयोजित केले. त्यांना इथं प्रोजेक्ट रिपोर्ट पासून फायनान्स पर्यंत, JV करण्यापासून इन्क्युबेशन पर्यंत अशा सर्व स्तरावर मदत करत असताना अनेक स्टार्टअप्स हे नव्याने तयार झाले. आता आपण इथं सिम्बॉलिक काही स्टार्टअप्सला स्टॉल्स उपलब्ध करून दिलेले आहेत. मग त्यांनाच काय एक स्टेप पुढे जाऊन आज नाशिकचं नेक्स्ट डेस्टिनेशन म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून उभरतोय किंवा एक आम्ही तर चालू केलेलं आहे की नेक्स्ट डेस्टिनेशन फॉर इंडस्ट्रियलायझेशन इज द नाशिक. आता मुंबई पुण्याचे लाड पुरे झाले, थोडंफार मध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये गेले, पण आता आमची वेळ आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आता खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर, कनेक्टिव्हिटी ही चारही बाजूनी जिल्ह्याची चांगली झालेली आहे. नवीन औद्योगिक क्षेत्र पण आपल्याला उपलब्ध होत आहे, झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या स्टार्टअप्सला सुद्धा कुठेतरी एक ताकद दिली पाहिजे, वुमन एम्पॉवरमेंट, वुमन स्ट्रेंथ झाली पाहिजे, त्यांच्यामधल्या पण ज्या इनर स्किल्स आहेत त्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून ही 2 दिवसीय समिट आपण आयोजित केली. आज या इनॉग्रल सेशन नंतर टोटल इन अँड अबाउट द स्टार्टअप असे सेशन असणार आहेत. माननीय रानडे साहेब इथे आले, मी आपलंही स्वागत करतो. पुण्याहून खास ते आलेले इंटरनॅशनल मेंटॉर आहेत ते. अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आपण हे दिवसभराचे सेशन संध्याकाळी पेटंट IPR कशा पद्धतीने यांनी जायला पाहिजे
एक छोटे छोटे पेटंट सर इतके सुंदर केलेले आहेत या स्टार्टअप्सनी. आमच्याकडे 350+ अधिक कॅटलॉग रजिस्ट्रेशन झालेले आहेत की ज्यांना आम्ही इथं जागा देऊ शकलो नाही किंवा पिचिंग करायला वेळ नाही दिला, त्यांचे कॅटलॉग्स आपल्या ऑफिसमध्ये वर्षभर असणार आहेत. अजून आपल्याला या स्टार्टअप्सचे उद्योगामध्ये मोठ्या उद्योगांमध्ये रूपांतर झालेलं आपल्याला बघायचं आहे. महिलांना याच्यातून बळ मिळेल, बळकटी मिळेल आणि महिला उद्योजिका पुढे येतील हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि हे करतानाच नवीन इंडस्ट्रीजला, नवीन इंडस्ट्रियलिस्टला सुद्धा कुठेतरी इन्करेज मिळालं पाहिजे. येस, देअर इज समबडी हू आर वर्किंग फॉर अस आणि हा प्लॅटफॉर्म आपल्याकडे आहे आणि शासन तर खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे. म्हणजे खरं तर सरांचं थोडस कौतुक केलं पाहिजे की त्यांना काल दुपार मागे 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांना बोलवलं होतं असं स्टार्टअप समिट घेणार आहे सर, आपल्याला यायचं आहे. आणि काल मी त्यांना दुपारी आमंत्रण द्यायला गेलो पण ते आधी तो उपस्थित झाले. कमिशनर सर सुद्धा एका बोलण्यावर आले. याच्या मागे त्यांची तळमळ दिसते की या स्टार्टअपला, इंडस्ट्रीला, इंडस्ट्री हा कोर आत्मा आहे आपल्या शहराचा, जिल्ह्याचा, त्याला ताकद दिली पाहिजे. हे असे जेव्हा विचाराचे शासकीय अधिकारी आपल्या पाठीशी असतील तर नक्कीच हा जो आपला विचार आहे, ही जी आपली थिंकिंग आहे, याला एक मोठं पाठबळ मिळेल. आणि नक्कीच मला वाटतं या स्टार्टअप समिटच्या माध्यमातून एक नवीन सुरुवात ही स्टार्टअपची नाशिकमध्ये होईल. येणाऱ्या काळामध्ये अधिक स्टार्टअप्स याच्यामध्ये जॉईन होतील, अधिक वुमन एंटरप्रेनर्स जॉईन होतील आणि त्यांना पाठबळ देण्याचं काम आम्ही करत आलेलो आहोत ते अधिक चांगल्या पद्धतीने देऊया. मी पुनश्च एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी निमाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. सर्व सरकारी शासकीय अधिकारी इलेक्शनच्या प्रत्येकाला जबाबदारी असताना पण आज आलेले आहेत. सरांचं बरं झालं आज आपण हा ठेवला, उद्यापासून फॉर्म भरायचं चालू आहे, त्याच्यामुळे सरांची पण आज संधी मिळाली. मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो. नाशिक निमातर्फे आयोजित स्टार्टअप समिट राज्यातील उद्योजकांसाठी दिशादर्शक ठरेल आणि त्याने उद्योग क्षेत्रातील नवनवीन कलाविष्कारांना प्रोत्साहन मिळेल अशा शब्दात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तर उद्योग वाढीच्या दृष्टीने नाशिक सक्षम असून आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा, समृद्धी महामार्ग, नियोजित सुरत चेन्नई कॉरिडोर यामुळे दळणवळणाचा मार्ग मोठा सुकर होणार असून जिल्ह्यातील उद्योग वाढीच्या दृष्टीने ही बाब निश्चितच लाभदायक असल्याचे GST अतिरिक्त आयुक्त अजित दान यांनी सांगितले. लिमा हाऊस सातपूरमध्ये लिमा स्टार्टअप समिट सुरू केलेला आहे. त्यामध्ये बरेचसे नवीन स्टार्टअप जे आहे आणि इच्छुक जे आहे देखील ते आम्हाला दिसते आणि जे लिमा जे संस्था आहे त्यांच्यामार्फते खूप नवीन आणि नवीन प्रकारच्या नवीन्यपूर्ण प्रकारच्या आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन एक पुरागामी स्टेप येणारा असं एक समेटा जे हे आहे. त्यामध्ये नवीन नवीन स्टार्टअप्सचे हँडहोल्डिंग, इन्क्युबेशन आणि प्रत्येक प्रकारच्या त्यांना जे सपोर्ट भेटते ते देण्याचा एक प्रयत्न आहे. मी निमाला आणि जे नाशिक जिल्ह्याचे सर्व इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना आणि जे स्टार्टअपचे जे आहेत जे ऑन्टरप्रेन्योर्स आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि मी अपेक्षा करतो की असे प्रकारचे अजून नवीन नवीन उपक्रम जे आहेत ते आमचे जिल्ह्याचे जे इंडस्ट्रियल असोसिएशन्स आहेत ते घेतील आणि त्याच्यातून सेकंडरी सेक्टर आहे, प्रायमरी सेक्टर तर नाशिक जिल्ह्याचे छान आहेत, सेकंडरी आणि टर्शरी सेक्टरमध्ये सुद्धा नाशिक जिल्हा जे आहे येणाऱ्या काळामध्ये खूप पुढे जाते. द्वारा आयोजित स्टार्टअप जो समिट है इसके माध्यम से जो युवा है और जो अन्वेषण कर रहे हैं उनको हर तरह का ज्ञान और एक मंच प्रदान किया गया. नासिक में विकास की बहुत संभावना है, तो इसकी ज्योग्राफिकल लोकेशन है, जैसे अभी वाधवान पोर्ट यहाँ आ रहा है, कॉरिडोर बन गए हैं, यहाँ पर एयर कार्गो है, तो यहाँ कृषि के अलावा और कृषि में भी बहुत तरह के कृषि के विकास और अन्वेषण में नासिक आई थिंक भारत के कुछ प्रमुख शहरों में होगा. नीमा इन सभी को एक जगह एकत्रित करके औद्योगिक के अलावा बाकी भी जो क्षेत्र है उनको भी बढ़ावा दे मेरी इच्छा है और इस तरह से एक सामूहिक एक मंच प्रदान करके विकास को, नासिक शहर के विकास को आगे ले जाए. इस प्रयास के लिए मैं नीमा द्वारा किए गए प्रयास को साधुवाद देता हूँ और इच्छा है
जल्दी से जल्दी नाशिक से कोई युनिकॉर्न। समिटच्या राज्यातील तसेच राज्याबाहेरील 200 अधिक गुंतवणूकदारांनी आमंत्रित केले आहे। स्टार्टअप, उद्योग उभारणी, पेटंट नोंदणी, बँकांसह शासनाच्या विविध योजनांची माहिती या समिट मध्ये देणार आहे। समिटचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी एकच गर्दी केली आहे। नवीन कलाविष्कारांचे 50 स्टॉलही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। या उद्घाटन सोहळ्यास उद्योग सहसंचालक लक्ष्मण शेळके, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक संदीप पाटील, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन गवळी, कार्यकारी अभियंता नितीन हरगुडे, कामगार उपयुक्त विकास माळी, निमा उपाध्यक्ष आशिष नाहर, राजेंद्र आहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव मनीष रावल, कैलास पाटील, विरल ठक्कर, नितीन आव्हाड, सतीश कोठारी, राजेंद्र कोठावदे, चंद्रशेखर सिंग, स्टार्टअप समितीचे समन्वयक श्रीकांत पाटील, आयमाचे अध्यक्ष ललित भूप, सचिव प्रमोद वाघ आदी सह सुमारे 250 अधिक उद्योजक व स्टार्टअप्स व महिला उद्योजिका ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।